नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. सीताबर्डी भागातील अनधिकृत दुकानांवर कारवाई सुरू असताना अचानक गेसन्स दुकानाची इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. दुकानाची अनधिकृत इमारत पाडण्याचं काम सुरू असतानाच ही घटना घडली. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झालं नाही, मात्र पोकलँडची डिझेलची टाकी फुटल्याने सर्व डिझेल वाहून गेलं. यात सुमारे 1.5 लाखांचं नुकसान झालं. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवरील अवैध ताबा हटवा अशी नोटीस सीताबर्डी परिसरातील 42 दुकानदारांना देण्यात आली होती. सीताबर्डीतील मुंजे चौक परिसरातील मोक्याच्या जागेवर असलेल्या 33 दुकानांवर ही कारवाई सुरू आहे.